परम पूजनीय श्री गुरुदेव चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ति ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज सर्वप्रथम मी माझा परिचय देतो। माझं नाव राजेश्वर हिरामन जाधव, माझं जन्मगाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये मन्याळी म्हणून एक 500-600 वस्ती असलेलं खेडेगाव आहे। बंधूनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक प्रमुख कारण असं आहे की गुरुकुंज आश्रमातील जे काही नवयुवक तरुण मंडळींनी एक मानवता फाउंडेशन नावाचं एक वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं प्रचाराचं एक प्रमुख माध्यम त्यांनी बनवलेलं आहे आणि एक त्यांनी या वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या या ग्रामजयंतीच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना एक आवाहन केलेलं आहे की वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आला आणि तुम्ही त्या विचारानं कशा पद्धतीने घडले, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्या विचाराचा अंगीकार करता, अशा पद्धतीचं एक राष्ट्रसंत तुमच्या आयुष्यामध्ये काय, अशा पद्धतीचं आव्हान आमच्या मानवता फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी प्रामुख्याने आज आमचे जवळचे मित्र पंकजभाऊ बायस्कर यांनी हे आव्हान केलेलं आहे आणि त्यांचा एक फोन आलेला होता आणि चला म्हटलं आपणही एक आपला अनुभव या माध्यमातून एक व्यक्त करावा। बंधूंनो, मी एक 6व्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत गुरुकुंज आश्रमामध्ये शिकायला होतो। सुरुवातीला सांगायचं झालं तर मला आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं नावसुद्धा माहीत नव्हतं, परंतु ज्यावेळेस आम्ही गुरुकुंज आश्रमामध्ये गेलो तेव्हा आम्हाला या सर्व गोष्टीचं ज्ञान द्यायला वंदनीय महाराजांचं जीवन, वंदनीय महाराजांचं कार्य हे शब्दातून नव्हे तर आचरणातून जर आम्ही कधी जर पाहिलेलं असेल तर आमचे गुरुवर्य आदरणीय जनार्दन पंत भोते गुरुजी हे मानवसेवा छात्रालयामध्ये यायचे, आम्हा सर्व मुलांना वंदनीय महाराजांच्या जीवनाविषयी त्यांच्या कार्याविषयी माहिती द्यायचे आणि सोबतच श्री गुरुदेव मानवसेवा छात्रालयाला आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी वंदनीय महाराजांच्या कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे त्यांचं मी प्रामुख्याने इथे उल्लेख करू इच्छितो। माझे गुरुवर्य आदरणीय अरविंदजी राठोड सर हे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसवायचे, सगळ्यांना प्रार्थना झाल्यानंतर एक 1.5-2 तासाचं प्रबोधन ते वंदनीय महाराजांच्या कार्याविषयी सांगायचे। तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा कंटाळा यायचा की काय आहे बा वंदनीय महाराजांचं हे नेहमी नेहमी आम्हाला सांगतात, हे म्हणजे आमच्या बुद्धीच्या पलीकडचा तो विषय होता। परंतु जेव्हा माणसाला ह्या गोष्टीचं ज्ञान होतं की संत साहित्यांचा जेव्हा वंदनीय महाराज फार सुंदर म्हणतात की संत जे जे सांगती तैसेची जे जे जन वागती त्यांचाच उद्धार होतो या जगती ऐशी आहे। परंतु कालांतरानं काय होतं, माणसाची बुद्धीची विकसता जेव्हा वाढत जाते, ज्यावेळेस आम्हाला सर्व राठोड गुरुजी आदरणीय गुरुजींचे जेव्हा आम्ही विचार ऐकायचो तेव्हा आम्हाला ह्या सर्व गोष्टी आमच्या बुद्धीला लहान असल्यामुळे त्या लक्षात यायचे नाही। आम्ही प्रार्थनेला जायचो, ध्यानाला जायचो, ध्यानात बसण्याची शिस्त, सामुदायिक प्रार्थनेत जी सूचनेची पद्धत, या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही जवळून आम्हाला सर्व मंडळींनी जेव्हा आम्हाला ह्या गोष्टी शिकविल्या तर वंदनीय महाराज प्रार्थनेमध्ये म्हणतात की सामुदायिक प्रार्थनेतून काय घ्यायचं आहे आपल्याला, तुम आम्हा सर्वांना काय घ्यायचं आहे, तर महाराज म्हणतात की शिस्त शांती गांभीर्यादी गुण उठण्या बसण्याचे ज्ञान लाभे मानव्याचे शिक्षण प्रार्थने माझे। माणसाला आपापल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने जगायचं आहे, कशा पद्धतीने शिस्त लावायची आहे, ती खरी शिस्त जर आम्हाला त्या लहान वयात आमच्या बालमनावर जे संस्कार पाडलेले असेल तर ते आदरणीय भोते गुरुजी ज्यांचं नाव घेताना सुद्धा मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते की त्या गुरुच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीचं आपण नाव कसं घ्यावं बाबा, तर या सर्व मंडळींनी आमच्या मनावर ते संस्कार पाडले। तर मला सांगायचं असं आहे की मी आज
या जालना जिल्ह्यामध्ये वंदनी महाराजांनी स्थापन केलेल्या आश्रमामध्ये वडी आश्रमामध्ये मी कार्यरत आहे आणि आम्ही याच माध्यमातून वंदनी महाराजांचे विचार या मराठवाडा विभागामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो। अनेक विद्यार्थी वंदनी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आपापल्या गावामध्ये जाऊन ध्यान प्रार्थना ग्राम स्वच्छता जे काही त्यांना अनुभवता येईल ते अनुभवण्याचे म्हणजे त्यांच्या अनुभवातून त्यांना जे सांगायचं आहे ते एक एकेका गावामध्ये जाऊन एक व्यक्ती जरी एक मुलगा जरी प्रार्थना करायला लागला तर त्या सर्व गोष्टीच्या त्या सेवेचं फळ मिळालं असं प्रामुख्यानं स्वतःच्या मनाला वाटतं आहे आणि असे अनेक विद्यार्थी आमचे या भागामध्ये सुद्धा तयार व्हायला लागले कारण हे सर्व जर आमच्या मनामध्ये कोणी पेरलेलं असेल तर ते आमच्या सर्व गुरुजन मंडळींनी आमच्या अंतःकरणामध्ये ते सर्व विचार रुजवलेले आहेत। मी काही एवढा मोठा तत्वज्ञानी सुद्धा नाही आहे की बाबा फार मोठा आपण वंदनी महाराज कोण राष्ट्रसंत कोण ही ही गोष्टी अभ्यास करण्याजोगती माझी तर बुद्धी नाही आहे कारण वंदनी महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं त्यांचं साहित्याचा त्यांच्या सर्व ग्रामगीतेचा जर अभ्यास करायचा असेल तर या जन्मात तर ते शक्य नाही आहे। बंधूंनो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर जर आपण प्रकाश टाकला तर एक सुदामदादा सावरकरांची मला प्रामुख्याने ते एक आठवते की सूर्य तळपला नभात ऐसा मी संत पाहिला की ज्यांचा विचार हा तळपलेल्या सूर्यासारखा आहे ज्यांचा विचार हा मनुष्याला त्यांच्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती देणार आहे। पण आम्हाला जरी आमचं भाग्य जरी आम्हाला वंदनी महाराजांचं चरण पाहायला मिळाले नाही त्यांचं जिवंतपण जरी पाहायला नाही मिळालं परंतु या सर्व मंडळीच्या माध्यमातून महाराज कसे होते महाराजांना काय प्रिय होतं महाराज ध्यानात कसे बसायचे प्रार्थनेत कसे बसायचे महाराजांना ते म्हणतात ना की मनुष्याला उठण्या बसण्याचं ज्ञान जर ते कधी प्राप्त होत असेल तर ते माणसाच्या बालवयात मिळतं आणि महाराजांनी निर्माण केलेल्या गुरुदेव मानव सेवा छात्रालयामध्ये 1965-63 पासून आतापर्यंत अविरतपणे ही एक साधना एक युवक घडवण्याचं कार्य त्या गुरुकुंज आश्रमामध्ये अविरतपणे चालू आहे। अनेक विद्यार्थी आज आपापल्या भागामध्ये जाऊन आपापलं गाव आदर्शमय करण्याचा प्रयत्न करतात। मी 2 मिनटं वंदनी महाराजांच्या विषयी बोलतो कारण 1-10 मिनटामध्ये 5 मिनटामध्ये महाराजांचं चरित्र महाराजांविषयी आपल्यामध्ये झालेलं परिवर्तन हे सांगायला शब्द कमी पडतील कारण माणसाला माणूसपण आणि माणसाला जीवन शिकवण्याचं कार्य जर ते कोणी करत असेल तर ते वंदनी महाराजांचे विचार आहे। बंधूंनो वंदनी महाराज एक साक्षात अवतार भगवान कृष्णाचा या जगामध्ये होऊन गेला असं हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे। हा प्रत्येकाला महाराज त्यांच्या त्यांच्या चिंतनातून त्यांच्या त्यांच्या आत्मीयतेतून महाराज त्यांचं स्वरूप दाखवतात। मग महाराजांचं स्वरूप मला तरी वाटतं की महाराज भगवान कृष्णाचा अवतार आहे कारण जेव्हा जेव्हा म्हणतात भगवान कृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अन्याय होईल पृथ्वीवर व्यभिचार वाढेल तेव्हा तेव्हा मी कोणकोणत्या अनेक वेगवेगळ्या माध्यमातून या पृथ्वी तलावर अवतार घेतील म्हणून मी वंदनी महाराजांना एक भगवान कृष्णाची उपाधी देतो कारण ते म्हणतात की है लाख साल की मेरी उमर जब इस दिशा में मैं चला कही तन बदले कही देह बदले पर उद्देश से मैं ना डला। त्यांचं आयुष्य ते एका ओळीतून व्यक्त करून देतात की मी आजचा जन्माला आलेलो नाही मी या पृथ्वीतलावर अनेक जन्म उपभोगून या देहरूपामध्ये वावरत आलेलो आहे जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर संकट आलेलं आहे त्या संकटाला मी अनेक माध्यमातून विचार देण्यासाठी या पृथ्वीतलावर जन्म घेतलेला आहे। वंदनी महाराजांचं एक सुंदर असं भजन आहे त्यामध्ये महाराज स्वतःची परिचय एक प्रचिती देण्याचा प्रयत्न करतात की आशा निराशा के बस में नहीं हूँ मेरा खेल है ये मैं जानता हूँ कही लोग आते जाते हजारों कही पंथ बनते बिगड़ते हजारों न मुझ में फर्क है मैं एक सा हूँ मेरा खेल है ये मैं जानता हूँ पहले ही मैं था आखिर भी मैं हूँ सभी है गायब अभी फिर भी मैं हूँ मैं आत्मा हूँ मैं छानता हूँ मेरा खेल है ये मैं जानता हूँ। म्हणजे या सर्व गोष्टीवरून बंधूंनो तुम्हाला लक्षात येईल की वंदनी महाराज कोण होते। यहाँ पर जो मैंने मैं को बताया वही सच्चिदानंद को ही जताया कहे दास तुकड्या मैं का भी मैं हूँ। या सर्व गोष्टीतून असं जाणवते की वंदनी महाराज हे एक अवतार आहे या भूमितलावर झालेला अवतार आहे की ज्या महापुरुषाने
वय वर्ष 60 वर्षे 59 वर्षे वंदनी महाराज जीवन जगले, 9 वर्षापासून तो 25 वर्षापर्यंत साधना केली, त्यानंतरचे उर्वरित 35 वर्षामध्ये 5,500 ओळीचा ग्राम गीतेसारखा ग्रंथ, 1500-1600च्या वर मराठी भजनं, हिंदी भजनं, लहर की बरका, 130च्या आसपास महाराजांची साहित्य पुस्तकांची साहित्य संपदा आहे की जे मनुष्याला या जीवनामध्ये तरी वाचण्यात येणार नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते, कहीं घर पा गए संजोग से तो सत्संगति मिलती नहीं, सत्संग जिनको पा गया वह जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहूँ वह शहनशाह के तुल्य। आपल्याला जरी महाराज देहरूपाने जरी पाहायला मिळालेले नसतील, परंतु साहित्यात त्यांच्या ग्रामगीतेत वंदनी महाराजांचा आत्मा दडलेला आहे। आपलं कुठेतरी पूर्वजन्माचं सुकृत आहे की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, आपल्याला साक्षात निर्मोही निरहंकारी एक विठ्ठल साहित्याच्या रूपाने वंदनी महाराजांच्या रूपाने आपल्या आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळालेले आहे। आणि खऱ्या अर्थाने जोपर्यंत आपण त्यांच्या आयुष्यावर प्रेम, जोपर्यंत त्यांच्या विचारावर जर प्रेम करणार नाही, खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर आपण ग्रामगीतेत जेवढ्या जेवढ्या खोलमध्ये जातो, एक ओळ जर 10 वेळा वाचली तर 10 वेळा त्याचा वेगवेगळा भाव निर्माण होतो, हा एक चमत्कार आहे। मैं शब्द की खैरा तू हूँ सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा तू शब्द से होता अशुभकारास है। महाराज म्हणतात मैं शब्द की खैरा तू, ज्या शब्दात अशी ताकद होती की त्यांनी इंग्रजांना सुद्धा सळो की पळो करून ठेवलेलं होतं, चीन भारताच्या चीन युद्धामध्ये जाऊन सुद्धा सैनिकांना प्रेरित करण्यासाठी या देशाच्या राष्ट्रपतीला आव्हान करायला लागलं की या राष्ट्रसंता तुम्हाला तुमच्या आज शब्दाची या सैनिकांना प्रेरित करण्यासाठी फार मोठी गरज आहे। ऐ चीनियो मैदान में देखो हिंद का हाथ, तयार हुआ है अब हिंद तुम्हारे साथ, नौजवान सब काम करेंगे सेवा कर मर जाएंगे, घर घर में आबादी देकर राम राज्य कहलाएंगे। अनेक देशभक्तीपर असे काही भजन आहे वंदनी महाराजांचे की जे तुम्हा आम्हा सर्वांना विचार करण्यासाठी भाग पाडतात। आपण कुठेतरी कमी पडतो की तुझ्या कृपेची ही पूर्णावली अजून नाही जीव भावात शिरली, म्हणूनच अज्ञान दशा उरली आम्हापाशी। कुठेतरी आम्ही वंदनी महाराजांचं स्वरूप पाहण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय, त्यांनी सांगितलेला विचार हा घराघरात पोहोचण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन घडवून आणायचं आहे। त्यांचा विचार आज निसर्ग लागलेला आहे कामाला। आज आपण ही जागतिक महामारी पाहतो, या महामारीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की पैसा हा काही सर्वश्रेष्ठ नाही, परंतु संतन को पूजनो ही बात सुनो हे ज्या महाराजांचा संदेश आहे। जर आपण संतांनी सांगितलेल्या विचारानुसार, महाराजांनी सांगितलेल्या ग्रामगीतेतल्या विचारानुसार आपलं गाव, आपला देश, आपला राष्ट्र जर समृद्ध करायचं असेल तर आज आपल्याला खऱ्या अर्थानं ग्रामगीतेच्याच विचाराची गरज आहे, आणि ते तुम्हा आम्हा सर्वांना करावं लागणार आहे। बंधूंनो, आज येणाऱ्या 30 तारखेला ग्रामजयंती आहे, जे वंदनीय महाराजांनी म्हटलं होतं की माझी जयंती ही ग्रामजयंती म्हणून साजरी करावी, जेणेकरून प्रत्येक गाव समृद्ध होतील, गावागावामध्ये ग्राम स्वच्छता नांदेल होईल, गावागावामध्ये एकसूत्रीपणा नांदेल, हा त्यांचा उद्देश या पाठीमागचा होता। आज मी या मराठवाड्या विभागामध्ये वंदनीय महाराजांचं आश्रमामध्ये जे काय मी आश्रमाच्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम करतो, मी प्रामुख्याने अनेक अजून एका व्यक्तीचं या मराठवाडा विभागात नाव घेईन की जे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक आणि मराठवाडा प्रांत सेवाधिकारी आदरणीय मनीषदादा जयस्वाल हे सुद्धा वेळोवेळी या भागामध्ये आम्हाला या कामासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करतात। ही सगळी मंडळी गाडेकरदादा असतील, वाघदादा महाराज असतील, अनेक मंडळी ज्यांचं नाव मी एखाद्याचं नाव माझ्याकडून सुटलेलं असेल, या सर्व मंडळींच्या अनुभवातून आपल्याला आपल्या सर्व नवयुवक मंडळीला वंदनीय महाराजांच्या विचारांचा प्रसार वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ज्या ज्या क्षेत्रात आपण कार्य करत असू त्या त्या क्षेत्रातून आपल्याला वंदनीय महाराजांचे विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत। वंदनीय महाराज म्हणतात की गुरुदेव सेवा मंडळ की शिक्षावर दीक्षा एक दिन सारा जगत पाहेगा, ती वेळ काही जास्त दूर नाही। वंदनीय महाराज त्यांना जर वाटलं तर ते एका याच्यात हे गोष्टी निर्माण करू शकतील, परंतु वंदनीय महाराजांनी चमत्कारावर भर दिला नाही, भर दिला असेल तर ते श्रमसंपत्तीवर, जे तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या कष्टातून, आपल्या अनुभवातून, आपल्या आचरणातून हा सर्व प्रचार प्रसाराचा माध्यम प्रसाराच्या माध्यमातून आपल्याला आपलं गाव, आपला देश समृद्ध करायचा आहे।
अशा पद्धतीची प्रार्थना आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सर्वांना गुरुदेव प्रेमींना आवाहन केलेलं आहे की या 30 एप्रिलला आपण जिथे असू तिथे राष्ट्रवंदनेने जी ज्या राष्ट्रवंदनेत एक राष्ट्रभक्ती ओतपोतून भरलेली आहे, सारा भारत रे शिपाई शत्रु को दहशाने तुकड्या दास कहे, हे जर आपल्याला हे राष्ट्रवंदना जर आपण वाचली तर आपल्या अंगामध्ये ती एक देशभक्तीचं प्रेम एक जागृत होईल। मी सर्वांना या या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वांनी या ग्रामजयंतीच्या निमित्ताने जे आज आपल्या या देशावर आलेल्या संकटासाठी डॉक्टर्स असतील, पोलीस असतील, नर्सेस असतील, जे काही सर्व मंडळी या देशाला या संकटापासून वाचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे, परिश्रम करत आहेत, त्यांना समर्पित करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वंदनीय महाराजांची ही राष्ट्रवंदना आपल्याला सर्वांना 30 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता सामुदायिक प्रार्थनेने सर्वांसाठी ही प्रार्थना तुम्हाला सर्वांना करायची आहे। आणि मी माझ्या जीवनामध्ये खरा मो मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या प्रवाहामध्ये माझं आयुष्य व्यतीत करतो आहे आणि आयुष्याचा शेवटचा दिवा, आयुष्याची शेवटची संध्याकाळसुद्धा माझी याच विचारामध्ये व्हावी ही गुरुदेवचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आणि मानवता फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही फार मोठं काम या माध्यमातून करताय, कारण ज्या वयात आजची तरुण पिढी आपण जर पाहिली तर त्यांना काही देणं घेणं नाही कोणत्या गोष्टीचं, परंतु तुम्ही आत्मीयतेने कोणत्याही ना कोणत्या माध्यमातून का होईना, परंतु हा वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचवावा हीच कळम ही कळकळ हीच तळमळ तुम्हाला आहे आणि गुरुदेव तुम्हाला ही सर्व गोष्टी करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहो हीच गुरुदेवचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।